भंडारा जिले के तुमसर शहर के समस्याओं के बारे में नगर परिषद में भ्रष्टाचार होने से राष्ट्रवादी युवक कांग्रेस के विधानसभा अध्यक्ष सुनील थोटे और उनके साथ पदाधिकारी अनशन पर बैठे हैं। जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष नाना पंचपुते, पूर्व नगराध्यक्ष अभिषेक कारीमोरी, धनंजय दलाल, कांग्रेस के शैलेश पटोरे, पूर्व नगराध्यक्ष अरविंद कारीमोरी उपस्थित थे। जहाँ अनशन छोड़ने के लिए तहसील के नायब तहसीलदार जांबुकर सर ने अनशनकर्ताओं को जूस पिलाकर आश्वासन दिया गया कि जिलाधिकारी इनको संदेश भेज दिया गया है और भ्रष्टाचार के खिलाफ में मुख्याधिकारी की जांच की जाएगी, इसके लिए कमेटी बनाई जाएगी। इसी प्रकार नगर परिषद के कर्मचारी जमील शेख व अन्य कर्मचारी उपस्थित रहे। मागील चार दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी या तुमसर नगर परिषदचे सीईओ सिद्धार्थजी मेश्राम यांनी ज्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे कामं केली आणि या कामामध्ये जो भ्रष्टाचार झाला, निकृष्ट दर्जाचे कामं केली, त्याची योग्य चौकशी व्हावी म्हणून 4 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत। म्हणून आम्ही या ठिकाणी इथं आलेलो आहोत। आम्ही वरिष्ठ जे अधिकारी आहेत, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, उपजिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे। एवढंच नाही तर आमचे माजी नगराध्यक्ष या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आले आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी याची हे दिलेली आहे त्यांनी, आणि ते सुद्धा सविस्तर चौकशी करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे। म्हणून आमची परत शासनाला विनंती आहे की या समस्या ज्या आहेत, या ज्या नगर परिषदेमध्ये जे घडलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी होऊन त्याचा ऑडिट व्हावा एवढी सर्वांना अधिकाऱ्यांना विनंती आहे। या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आलेले आहेत, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती केलेल्या आहेत, त्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत शासनाकडे पाठवतील अशी त्यांना विनंती आहे। तुमसर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं का सिद्धार्थ मेश्राम सारखा मुख्याधिकारी तुमसर शहराला लाभला। आज तुमसर नगरपालिकेमध्ये बॉडी नसल्यामुळे इथे कुणाची वचक नाही आहे आणि एका खुल्ल्या सांडासारखाच म्हणावं का हा सिद्धार्थ मेश्राम ज्या पद्धतीने जी कार्यप्रणाली आहे तुमसर शहरात, कारण याच्यावर वचकच नाही आहे आणि लहान कामापासून तर मोठ्या कामापर्यंत संपूर्ण भ्रष्टाचार तुमसर नगरपालिकामध्ये ते सातत्याने करत आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही जाणवलं का याच्या भ्रष्टाचाराला कुठेतरी थांब दिलं पाहिजे, त्याकरिता नगर परिषदच्या द्वारासमोर आम्ही आमरण उपोषणला बसलं आणि आमची मांग हेच आहे का जो 2 वर्षापासून ह्या नगरपालिका जेव्हापासून यांची कार्यप्रणाली चालू झाली यांच्या संपूर्ण कार्याची ऑडिट हो आणि ऑडिटमध्ये काही उत्पन्न झालं निश्चितपणे सिद्धार्थ मेश्रामला ह्या नगरपालिका प्रशासनातून यांना दुसऱ्या नगरपालिकेत स्थानांतर करण्यात यावं आणि हे जर कुठे चुकीचे आढळत असतील तर याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुखतेनी मागणी आहे। तहसीलदारांना आम्ही आपली मागणीचं निवेदन दिलेलं आहे आणि ते माननीय मुख्यमंत्रीपर्यंत आमची जो मागणी आहे ते पोहोचवतील। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का आमच्या मागणीवर एक सुखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्या चौकशी पथकमध्ये ह्या आमरण उपोषणचे 2 व्यक्ती त्या चौकशी पथकमध्ये त्यांचे मेंबर झाले पाहिजे। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरे की रिपोर्ट।